ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील परक्रमाची परंपरा जिजाबाईंच्या ठाई होती. रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते. त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडवले. जिजाऊंच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळेच शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्मरक्षणासाठी लढले. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर गय केली जाणार नाही असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली. जिजाऊ या शूर, चाणाक्ष व युद्धनीतीमध्ये कुशल होत्या. शिवबांनाही त्यांनी युद्धनीतीचे शिक्षण दिले होते. जिजाऊंच्या संस्कारामुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाबाईंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले. जिजाबाईंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला. अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे 17 जून 1674 रोजी निधन झाले. पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात व लोकांच्या मनामनात जागवलेला स्वाभिमान आजही कायम आहे. जिजाऊंचे कार्य व इतिहास आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी. धन्य राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची स्वराज्य जननी. सदैव होऊ नतमस्तक, आदराने जिजाऊ तुमच्या चरणी. चला तर मग आज आपण आलेलो आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथे. आज आपण 400 जयंती उसळलेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून. जिजाऊचे प्रेमी, जिजाऊ प्रेमी इथे येतात, शिवप्रेमी येतात आणि अक्षरशः इथं आलं की नवीन ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेचं द्योतक होण्यासाठी आपण इथं सगळे लोक येत असतो. महाराष्ट्रामधून जे लोक आले त्यांनाही मी शुभेच्छा देतो. जे घरी आहेत येऊ शकले नाहीत त्यांनाही आपण इथं शुभेच्छा देतो आणि सर्वांनी ही जयंती उत्साह साजरी करावी. आणि अनुवादाच्या छताडावर शूद्रांचा राजा हा होऊ शकत नाही. जिजामातेने अजून दिलं आहे की बहुजनांचाही राजा भारतात होऊ शकतो आणि शिवाजी महाराजांच्या रूपाने एक नाही तर दोन आपल्याला छत्रपती मातेने दिलेले आहेत. अशा मी मातेला विनम्र अभिवादन करतो आणि जिजाऊ जयंतीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. सिंदखेड राजा येथे मराठ्यांची आणि सर्व बहुजनांची ही आपली 12 जानेवारी 1 जानेवारी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांना घडवणारी ही राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म आज 12 जानेवारी या सिंदखेड राजा या ठिकाणी झालेला आहे. या मातीर्थ आणि इथं आमचं दर्शन नतमस्तक होण्यासाठी सर्व संघटनांची विनंती. जे संघटनात्मक विचारवंत आहेत सर्व इथं येऊन नतमस्तक होऊन आजच्या या 12 जानेवारीला येऊन जात आहे. तरी सर्वांना जिजाऊ जन्मोत्सव खूप खूप शुभेच्छा. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. मी डॉक्टर भारती पाटील, जिजाऊ क्रिकेट महाराष्ट्र. आज या ठिकाणी ही सगळी गर्दी आपल्याला दिसते. तब्बल 26 वर्षांमध्ये याच वाड्यावर जिजाऊंचा जन्म झाला आणि इतिहासाला एक नवी कलाटणी मिळाली. इतिहास आणि भूगोलाच्या साक्षीदार झालेल्या जिजाऊ, शहाजीराजांसोबत तडजोडीचा संसार करताना राजकारणाच्या वाटीघाटी करणाऱ्या जिजाऊ, स्वराज्य करण्यासाठी स्वराज्य संकल्प करताना अगदी शिवराज्याभिषेक डोळ्यात सामावून त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. पण आज या ठिकाणी प्रत्येकाच्या मनामनात जिजाऊ आज जिवंत आहेत. जिजाऊंचे विचार आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा एकदा जिजाऊंच्या विनम्र अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद. 12 जानेवारीला आम्ही गेल्या 5 वर्षापासून इथे येतो.
मोठ्या वर्षाला यासाठी येतो की प्रतिवर्षाला नवी ऊर्जा मिळते आणि इथून मिळणारी ऊर्जा पुन्हा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आम्हाला वर्षभर पुरत आहे आणि यासाठी आम्ही इथे येतोय. यावेळेला आम्ही एक वेगळा संदेश घेणार आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाची जी लढाई आहे ती लढण्यासाठी आम्ही एक नवं बळ नवी ऊर्जा घेऊन जाणार आणि आमच्या आड येणारे जे काही जगातली कुठली मोठी शक्ती असेल त्या शक्ती आम्ही जिजाऊच्या प्रेरणेनं नेस्तनाभूत करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या विजयाचा भगवा फडकवल्याशिवाय निश्चित राहणार नाही. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय जिजाऊ. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. अरुणा जाधव शिंदे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नांदेड या ठिकाणी तमाम सर्व जमलेल्या जनतेला शिवप्रेमींना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रातर्फे या ठिकाणी कालपासून जो कार्यक्रम चालू आहे पूर्व जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आम्ही जिजाऊ ब्रिगेडतर्फे मशाल रॅली काढतो. त्याचबरोबर दीपोत्सव या ठिकाणी केला जातो आणि संध्याकाळी सांस्कृतिक अतिशय वैचारिक आणि प्रबोधनात्मक असा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो आणि असा सुंदर हा कार्यक्रम पूर्वसंध्येला झाल्यानंतर सकाळी इथे पूजन आणि मग आता या ठिकाणी जिजाऊ सृष्टीवरती अतिशय सुंदर असे स्टॉल लागलेले असतात. त्या ठिकाणी आपलं मन मस्तक आणि मेंदू फिरण्यासाठी जी हजारो पुस्तकांची स्टॉल आहेत ते पाहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येतात. ही क्रांती जी घडलेली आहे वैचारिक क्रांती ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून घडलेली आणि आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचं हे द्योतक आहे. कारण 30 वर्षापूर्वी त्यांनी हे जे रोपटं लावलं होतं आज ते वटवृक्षांच्या रूपामध्ये फुफावलेलं आहे. फक्त भारतातून नाही तर जगभर ते पसरत आहे आणि आज इथे जी गर्दी दिसते एक मराठा लाख मराठा किंवा जिजाऊ मातांचं जे या ठिकाणी खायला आलेले आहे त्या सर्व